हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर आज आहे पौर्णिमा, अधिक मासातली पौर्णिमा जी आहे तर ती 3 वर्षातून एकदा येत असते आणि या पौर्णिमेला आपल्याला आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलांसाठी, त्याचबरोबर आपल्या पतीसाठी भरपूर अशा सेवा आणि उपाय करायचे आहेत. कारण या दिवशी केलेल्या सेवांचं आणि उपायांचं फळ ही सुद्धा आपल्याला 100% मिळणार असतं. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित केलेला आहे, त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये जेवढ्या शक्य होतील तेवढ्या भगवान विष्णूंच्या सेवा या करायच्या आहेत. आता बघा, तुमच्या घरामध्ये खूप काही दोष लागलेले असतात आणि या दोषांमुळे बघा खूप काही प्रॉब्लेम हे तुम्हाला फेस करावे लागत असतात. मग त्यामध्ये तुमच्या घराची प्रगती होत नाही किंवा तुमच्या घरामध्ये सतत आजार पण येत असतं. एखादा व्यक्ती आजारी पडला की लगेचच त्याच्यामागे दुसरा व्यक्ती आजारी पडत असतो आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये काही पितृदोष असू शकतात. आपल्या घरामध्ये जी काही मुलं आहेत तर त्या मुलांनासुद्धा संतती प्राप्तीमध्ये सुद्धा बऱ्याचशा अडचणी येतात, त्याचबरोबर त्यांच्या लग्नामध्ये सुद्धा बऱ्याचशा अडचणी येतात. आणि तुमचे पती असतात तर त्यांची प्रगती होत नाही किंवा त्यांच्या नोकरीमध्ये ते खूप ट्राय करत असतात प्रमोशनसाठी वगैरे, पण तरीही त्यांना प्रमोशन मिळत नाही. तर अशा बऱ्याचशा अडचणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाणवायला लागतात. आणि त्याचबरोबर असं सुद्धा होतं बघा की घरामध्ये तुम्हाला अजिबात काम करा असं वाटत नाही किंवा सतत तुम्हाला झोपून राहावं असं वाटतं, काम करायला खूप जास्त कंटाळा येतो. मग देवपूजा सुद्धा तुम्हाला साधी करावीशी वाटत नाही. तर हे सर्व असं का होतं? कारण की तुमच्या घराला काही जर समजा नजरदोष हे लागलेले असतील किंवा आणि काही दोष लागलेले असतील तर त्यामुळे तुमच्या घराची ही प्रगती जी आहे तर ती या दोषांमुळे होत नाही. त्यासाठीच आपल्याला आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठी काही उपाय आपल्याला करायचे आहेत. तर सगळ्यात आधी आज तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपण पौर्णिमेच्या दिवशी, तुम्हाला इतर दिवशी जर नाही जमलं तर तुम्ही निदान पौर्णिमेच्या दिवशी तरी हे हळदीचं लेपण करत चला. आता जर समजा तुम्ही आज सकाळी केलं नसेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपण हे करू शकतात. आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यासोबतच आज रात्री काही मी तुम्हाला वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला आज 100% जाळायचे आहे तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती आणि त्याचे तुम्हाला 100% रिझल्ट हे मिळणार आहेत. त्याचबरोबर तुमच्या घराची प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये कधीच कोणता व्यक्तीही आजारी पडणार नाही आणि पडला तर तो लगेच ठीक पण होईल. तुमच्या मुलांची आणि पतीची प्रगतीसुद्धा होईल. आणि ज्यावेळेस आपल्या घराची प्रगती होते त्यावेळेस समजून जायचं की आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचे दोष हे राहिलेले नाही आहेत. आता बघा आज आपल्याला काय करायचं आहे. तर आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या रात्री आपल्याला हा उपाय करायचा आहे. सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्याचं हळदीचं लेपण करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या घराच्या बाहेरची जी जागा आहे तर तिथे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आणि गोमूत्र टाकून आपल्याला आपलं अंगण हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर छानशी रांगोळी काढायची आहे. आणि हे जरी छोटे छोटे उपाय जे आहेत तर हे जरी केले ना तर तुम्हाला खूप छान रिझल्ट्स बघायला मिळतील. आणि त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे हे मोजावे लागत नाहीत. तर बघा आपल्याला काय उपाय करायचा आहे तर हा तुम्हाला मी सांगते. आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आज संध्याकाळी किंवा आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. आणि तुम्हाला काय करायचं आहे तर या उपायासाठी तुम्हाला 3 कापूर घ्यायचे आहेत. मग ते भीमसेनी कापूर घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही इतर कोणताही जो रेग्युलर कापूर वापरताय तर तोसुद्धा साधा कापूर घेतला तरी चालेल. तर हा तुम्हाला कापूर घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर 2 ते 3 आपल्याला तेजपत्ता घ्यायचे आहेत. आणि त्याबरोबर आपल्याला थोडंसं जे मोठं मीठ असतं किंवा खडे मीठ जे असतं ज्याला आपण समुद्री मीठ असं म्हणतो तर ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला काळे उडीद टाकायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा 2 चमचा हे तूप टाकायचं आणि हे सर्व आपल्या घराची भिंत आहे तर त्या भिंतीला टच करायचं आहे. मग ही आपल्या घरातल्या प्रत्येक रूममधल्या प्रत्येक भिंतीला आपल्याला हे टच करायचं आहे. हे सगळं सामान आपल्याला एखाद्या वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि सर्व आपल्याला आपल्या घराच्या भिंतींना टच करत फिरवायचं आहे. आणि या वस्तू आपल्या घरातून फिरवत असताना आपल्याला प्रार्थना करायची आहे की आता माझ्या घरातले सर्व दोष हे दूर होणार आहेत अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर हे करत असताना आपल्या मनामध्ये कायम नकारात्मक विचार हे कधीच येता कामा नयेत. आपल्या मनामध्ये कायम सकारात्मक विचारांना जास्त प्राधान्य हे द्यायचं आहे किंवा
किंवा आता मी हा उपाय करत आहे आणि हा उपाय मला 100% रिझल्ट मिळवून देणार आहे, अशा प्रकारे ही वाटी आपल्याला आपल्या घरामध्ये पूर्ण फिरवायची आहे. आणि घरामध्ये फिरवल्यानंतर ही वाटी आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावरती नेऊन ठेवायची आहे. उंबरट्यावरती नेऊन ठेवल्यानंतर ती आपल्याला त्यातलं जे सामान आहे तर ते पेटवायचं आहे. आणि ते पेटवल्यानंतर आपल्याला प्रथम श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ असा 2 ते 3 वेळेला आपल्याला उच्चार करायचा आहे. त्यानंतर माझ्या घरातली जी काही इडापीड आहे तर यामध्ये जळालेली आहे, अशा प्रकारे आपल्याला 3 वेळेस हा उच्चार करायचा आहे. आणि परत एकदा आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप आपल्याला ते जळेपर्यंत करायचा आहे. तर तोपर्यंत तुम्ही हा जप करायचा आहे. आणि आता उंबरट्यावरती तुम्ही हे ठेवा किंवा उंबरट्याच्या बाहेर साईडला सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. आता हा उपाय तुम्ही जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही संध्याकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय करा. पण जर समजा तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही रात्री हा 12 वाजेपर्यंत उपाय केला तरीसुद्धा चालण्यासारखा आहे. सर्व जळाल्यानंतर तुम्हाला त्याचा जो धूर आहे तर त्या धुरामध्ये आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होते. सर्व नकारात्मक ऊर्जा त्यामध्ये समाविष्ट होते आणि जे काही तुमच्या घराला दोष लागलेले असतात तर ते सुद्धा दूर होतात. आणि दोष दूर झाले की आपोआपच आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते. फक्त विश्वास ठेवून हा उपाय करत चला. विश्वास ठेवून उपाय केला ना तर तुम्हाला 100% हा उपाय रिझल्ट देऊन जातच असतो. तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. या उपायांमध्ये तुमच्या मुलांशी संबंधित जर काही तुम्हाला अडचणी येत असतील तर या अडचणी या उपायांमुळे नक्कीच दूर होतील असा हा इतका अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या घरावरती कोणी काही करणी किंवा बाधा केलेली असेल आणि असं जर तुम्हाला संशय येत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून बघा. आता हा उपाय तुम्हाला मी जो सांगितलेला आहे तर तुम्ही आज जर समजा तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही शनिवार ते शनिवार सुद्धा हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही अमावस्या ते अमावस्या सुद्धा करू शकता आणि पौर्णिमा टू पौर्णिमा सुद्धा हा उपाय तुम्ही करा. तुम्हाला ज्यावेळेस शक्य असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करत चला. ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरामध्ये असं काही वाटत असेल तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय केला ना तरी सुद्धा तुम्हाला त्याचे खूप छान रिझल्ट्स हे बघायला मिळतील. तर फक्त हा एकदा उपाय तुम्ही करून बघा तर तुम्हाला याच्याने खूप छान असे रिझल्ट्स बघायला मिळतील आणि तुम्हाला हे रिझल्ट्स उपायाने जाणवतील सुद्धा. तर झालेली सेवा मी ही स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.